सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांनी नियोजन समितीतून सातारा पोलिसांसाठी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. सातारा पोलिसांना वाहनांची कमतरता भासत असल्यानं आणि काही वाहनं जुनी झाली असता त्याचा उपयोग करता येत नव्हता, त्यामुळे नवीन वाहनं घेऊन त्याचा उपयोग करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 3.5 कोटी रुपये देण्यात आलेत. या गाड्यांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशनला जी वाहनं खरेदी केली त्याचा ती वाहनं पोलीस प्रशासनात ताब्यात देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि यामध्ये जिल्ह्यामध्ये असलेले सर्व पोलीस स्टेशन यांच्यासाठी ही एक चांगल्या प्रकारची सोय करण्यात आली आहे. अनेक वाहनं ही जुनी झाली आहेत, त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी जास्तीत जास्त जीप गाड्या असायच्या, नंतर बलेरो आल्या, आता स्कॉर्पिओ आल्या आहेत, त्यामुळं दुर्गम भागामध्ये असेल किंवा रस्त्यात जात असताना चांगल्या प्रकारची सोय किंवा सुविधा त्या निमित्तानं होणार आहे. त्याचप्रमाणे बंदोबस्तासाठी जी पोलिसांची मोठ्या प्रमाणे वाहतूक करायला लागते त्यासाठीसुद्धा मिनी 6 व्हॅन या ठिकाणी आहेत की त्याच्या माध्यमातून जलद त्यांना त्या त्या ठिकाणी जाता येईल. त्याचबरोबर जे बीट मार्शल आहेत किंवा बीट अंमलदार आहेत त्यांच्यासाठीसुद्धा 2-व्हीलरचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि निश्चित जिल्ह्यामधल्या एकंदर कायदा सुव्यवस्था ही अबाधित राखण्यामध्ये निश्चित याचा चांगल्या प्रकारचा उपयोग होणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीनं चांगल्या प्रकारचं काम निश्चित या ठिकाणी सुरू आहे. यामध्ये 16 स्कॉर्पिओ आहेत, 5 बलेरो आहेत आणि 6 व्हॅन आहेत आणि 36 माझ्या माहितीप्रमाणे या आपल्या 48 2-व्हीलर आहेत. 48 निधीचा तपशील माननीय पालकमंत्र्यांनी आपल्याला आत्ता सांगितला, त्याचं लोकार्पण आणि ती पोलीस प्रशासनाच्या सुपूर्त करण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. वाहनांची कमतरता भासत होती, काही वाहनं जुनी झालेली होती आणि अशा पार्श्वभूमीवरती माननीय पालकमंत्री महोदयांनी नामी आणि जिल्ह्यातले सर्व माननीय लोकप्रतिनिधी आमदार खासदार त्यांनी हा प्रस्ताव जिल्हा नियोजनमध्ये मंजूर करून 3.5 कोटी रुपये पोलीस प्रशासनाच्या वाहनांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिले. माझ्या विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी जिल्हा नियोजन समितीचे सर्व माननीय लोकप्रतिनिधी, माननीय आमदार, माननीय खासदार महोदय यांचे आभार मानतो आणि आमचं पोलीस दल या वाहनांचा योग्य वापर करेल, योग्य उपयोग करेल आणि आपली कार्यक्षमता, तत्परता ही अधिक गतीनं करण्याचं निश्चितपणे या निमित्तानं आम्ही प्रयत्न करू. किती वाहनं आता मगाशी माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं आपल्याला की याच्यामध्ये स्कॉर्पिओ गाड्या 16 आहेत, बलेरो गाड्या 4 आहेत, मिनी बस छोटी वाहनं ती 6 आहेत आणि 48 2-व्हीलर मोटरसायकल्स या ठिकाणी आहेत ज्या बीट मार्शलला गस्तीसाठी शहरामधल्या छोट्या रस्त्यांवरती जाण्यासाठी उपयुक्त होणार आहेत. या वाहन जी वाहनं मिळालेली आहेत त्याचा निश्चितपणे आमच्या पोलीस दलाला चांगला फायदा होईल.